एकत्र जेवूया भाग एक। बिहूचा सण। प्रस्तावना। ह्या व्हिडिओ मध्ये आपण आसाम मध्ये होणाऱ्या बिहूच्या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत। जानेवारीचा महिना चालू आहे। थंडी पासून बचाव करण्यासाठी बिट्टू त्याच्या अंथरुणात चादर घेऊन झोपला आहे। बाप रे, किती थंडी आहे आज। बिट्टू, लवकर तयार हो, नाहीतर शाळेत जायला उशीर होईल। शाळेचे नाव ऐकून बिट्टू थोडा उदास झाला। तेवढ्यात बिट्टूचे आजोबा येतात। अरे बिट्टू, तू अजूनपर्यंत शाळेसाठी तयार नाही झालास, तुझी तब्येत ठीक नाही आहे का? आजोबा, माझी तब्येत तर एकदम ठीक आहे, पण असं वाटतंय की ही थंडी माझी तब्येत बिघडवणार आहे। अरे नाही बिट्टू, आज तर इतकी थंडी नाहीये। आज तर सकाळी उठून आसाम मधील मुले सणाची तयारी करतात। सण? पण आज तर कोणताही सण नाही आजोबा। बिट्टू, हा सण काही ठिकाणीच साजरा केला जातो। आसाम मध्ये या सणाला बिहूचा सण म्हणतात। तुम्ही या सणाचे नाव कधी ऐकले आहे का? तुम्हाला या सणाविषयी काय माहिती आहे? हो, हा कसला सण आहे आजोबा? हा सण ते भाताचे पीक कापण्याच्या आनंदात साजरा करतात। अच्छा, या सणाला ते लोक काय करतात? बिट्टू, या सणाला गावातले सर्व लोक एकत्र येऊन जेवण बनवतात। सर्व लोक मेजवानीसाठी थोडे थोडे सामान आणि पैसे गोळा करतात आणि मग सर्व एकत्र येऊन जेवण करतात आणि त्यानंतर नाचतात आणि गाणी सुद्धा म्हणतात। ओह, अरे वा, ते जेवणासाठी काय काय बनवतात? यात ते लोक नाश्त्यासाठी रताळे, चहा, पिठा आणि जेवणासाठी भाजी, मच्छी आणि बोरा तांदूळ असे पदार्थ बनवतात। बोरा तांदूळ हा कसला तांदूळ आहे? बिट्टू, हा आसाम मध्ये उगवणारा तांदळाचा एक प्रकार आहे, ज्याचे या बिहूच्या सणामध्ये विशेष महत्व असते। आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट बिट्टू, या सणाला ते लोक मेजी आणि एक घर जाळतात। आ, मेजी? बिट्टूला तर मेजी काय असते ते माहित नव्हतं, पण तुम्हाला माहिती आहे का की मेजी काय असते? बिहूच्या सणाला लाकड्याच्या एका गठ्ठ्याला जाळले जाते। लाकड्याच्या त्या गठ्ठ्याला मेजी म्हणतात। ते उत्तर भारतातील लोहरीच्या सारखेच असते। हो, पण आजोबा, ते कोणाचे घर का जाळतात? बिट्टू, ते लोक कोणाच्या घराला नाही जाळत। ते लोक सुकलेले गवत आणि लाकडाचे एक छोटेसे घर बनवतात। या घराला भेलाघर म्हणतात। ते लोक सणाच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून याला जाळून टाकतात। ही एक प्रथा आहे। ही तर खूप मजेशीर प्रथा आहे। हो बिट्टू, आणि याच कारणासाठी गावातील सर्व लोक एकत्र बसून जेवतात सुद्धा। मग आज तर त्यांच्या शाळेला सुट्टी असेल। हो बिट्टू, माझ्याही शाळेला सुट्टी असती तर किती बरं झालं असतं। अच्छा बिट्टू, तू आता शाळेत जा। जेव्हा तू शाळेतून येशील तेव्हा मी तुला पिठा बनवून देईन खायला। हो, खरंच आजोबा? हो बिट्टू, पण तो खाण्यासारखा होईल की नाही ते सांगता येणार नाही। आता तू शाळेसाठी तयार हो,
तुझी शाळेची बस येतच असेल. बिट्टू पटकन आंघोळ करतो आणि तयार होऊन थोड्याच वेळात शाळेत जातो. सारांश: ह्या व्हिडिओ मध्ये आपण आसाम मध्ये होणाऱ्या बिहू ह्या सणाची माहिती जाणून घेतली. पुढील व्हिडिओ मध्ये आपण शाळेत मिळणाऱ्या मिड डे मील ची माहिती जाणून घेऊया.